कळमनुरी नगर परिषदेच्या वतीने दूषित पाणी पुरवठा केला जातोय आणि त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी हा वापर करणं टाळले असा एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होता। मात्र नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन याबद्दलचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं। कळमनुरी शहरात दूषित पाणी पुरवठा होत असून पाण्यात साप आणि इतर प्राण्यांचे अवशेष आढळून आल्याने सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगला व्हायरल होतोय। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या भीतीपोटी अनेकांनी पिण्यासाठी महानगरपालिकेच्या नळाचं पाणी वापरलं नसल्याचं नगरपालिका प्रशासनाची एकच भांबरी उडाली। यानंतर नगरपालिका प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन पाणी पिण्यायोग्य असून काही लोक विनाकारण अफवा पसरवत आहेत, यामुळे नागरिकांनी अफवेवरती विश्वास ठेवू नये असं सांगितलं। नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ पाणी पुरवठा होत असून कोणत्याही अफवांवरती विश्वास नका ठेवू असं आवाहन केलं। यावेळी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, नगरसेवक राजू सगेकर, ऍडव्होकेट इलियास नाईक, ख्वाजा बागवान, मोहम्मद नजीम रिजवे, समदलाला संजय वाडवे, पाणी पुरवठा अभियंता नंदकिशोर डाखोरे, सुभाष काळे, नळकंठ मस्के, नामदेव हरण, शेख जबार, दिगंबर लांडगे आदींची उपस्थिती होती। पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका किंवा अशुद्ध कोणतेही पाणी नाही हा एक जाणूनबुजून एक कळमनुरी नगर परिषदेला बदनाम करण्याचा प्रकार आहे आणि थोडा पेपरमध्ये नाव चमकण्यासाठी काही लोक काल इथं आले होते आणि त्यांना सोबत एक बाहेर साप पडलेला होता, त्या सापाला धरून त्यांना तेच साप पाण्याच्या टाकीमध्ये होता असं दाखवण्याची कोशिश केली। तशा कोणत्याही प्रकारे इथं झालेला नाही, इथं कर्मचारी राहत इथं आम्ही राहत इथं असे कोणत्याही प्रकारचा इथं साप किंवा कोणत्याही प्रकारचे घाण इथं कुण्याही पाण्यामध्ये भेटली नाही किंवा नळाच्या कोण्याही कळमनुरीमध्ये कोणत्याही नळाद्वारे असं कोणतंही अशुद्ध पाणी किंवा असं कोणत्याही प्रकारचा प्रकार झालेला नाही। तरी जनतेनं या अफवापासून सावध राहून नगरपरिषदेवर भरोसा ठेवून पाण्याचा पुरेपूर चांगल्या पद्धतीने वापर करावा। उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी जपून वापरा आणि कोरोनाचा काळ असल्यामुळं आमच्या नगर टेक्निकल याच्यामुळे MSEBच्या जे विजेच्या मोटार जळाल्या होत्या त्याच्यामुळे एक दिवस आमचा पाणी पुरवठा थोडा बंद राहिला आहे, त्याच्याबद्दल जनतेनं आम्हाला सहकार्य करावे। प्रतिनिधी संजय शितळे, न्यूज टुडे 24, कळमनुरी। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।